जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरुनारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम घरत ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल शंभर टक्के तर सिकेटी महाविद्यालयाचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के लागलाय त्याबद्दल संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या असून याचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे या परीक्षेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम घरत ज्युनियर कॉलेजचा निकाल शंभर टक्के तर सी महाविद्यालयाचा अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के निकाल लागला आहे मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम घरात ज्युनियर कॉलेजमधून राजकुमार म्हात्रे याने पंच्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवत प्रथम के या ढवळे इने त्र्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के मिळवत द्वितीय हो, तर एकाहत्तर टक्के गुण प्राप्त करून हर्ष ठाकूर यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय तर सिकेटी विद्यालयाच्या सायन्स विभागातून एक्क्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवत वेदांत गायकर याने प्रथम शहाऐंशी टक्के गुण मिळवत निरंजन कुलकर्णी द्वितीय पंच्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मिळवत तृतीय आला आहे वाणिज्य विभागातून एकाहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के मिळवत ईशा सुपे प्रथम नव्वद पूर्णांक तेहतीस टक्के मिळवत श्रुती सिंग द्वितीय तर अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण प्राप्त करून आर्यन मोरे तृतीय आला आहे तर कला विभागात एकोणनव्वद पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवत रोहित सुरवसे प्रथम अठ्ठ्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के मिळवत संस्कृती कोळी द्वितीय तर सत्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के मिळवत तन्वी माने तृतीय आलीये बारावीच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख अध्यक्ष अरुणशेठ भगत आमदार प्रशांत ठाकूर संस्थेचे सचिव एस टी गडदे सिकेटी विद्यालयाच्या प्राचार्य इंदू घरत यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन आहे